ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। उल्हासनगर शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नेमण्यात आलेल्या वॉर्डन हे सर्रास नियमबाह्य वसूल करत असल्याची तक्रार युवासेना आणि शहरातील व्यापाऱ्यांनी आज वाहतूक पोलीस अधिकारी यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे। आज युवासेनेचे भाऊ म्हात्रे आणि व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने वाहतूक पोलीस अधिकारी यांची भेट घेतली। या बैठकीत शाळा कॉलेज रुग्णालय समोर उभ्या राहणाऱ्या दुचाक्या टोईंग केल्या जाऊ नये, कारण अत्यावश्यक कामानिमित्त रुग्णांचे नातेवाईक भेटण्यासाठी येत असतात। अशा परिस्थितीत दुचाकी टोईंग झाल्यास मोठ्या प्रमाणात मनस्ताप होतो। तसेच कॅम्प नंबर 5 परिसरात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नेमण्यात आलेले वॉर्डन हे वाहतूक कोंडी न सोडवता रस्त्याच्या कडेला कुठेही उभे राहून नियमबाह्य कागदपत्रे तपासणी करून सर्रास वसुली करत असल्याचीही तक्रार करण्यात आली। लवकरात लवकर वॉर्डनवर कारवाई व्हावी आणि वाहतूक कोंडी सोडवावी अशी मागणी व्यापारी आणि युवासेनेने वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांकडे केली। सर्वांना जय महाराष्ट्र। आज आम्ही उल्हासनगर विठ्ठलवाडी स्थित ट्रॅफिक कंट्रोल येथील सुधाकर खोत साहेब यांना भेटून एक निवेदन देण्यात आलं आहे की हॉस्पिटल जे आहेत आपल्या इथून जे हॉस्पिटल तथा जे एक्सरे जे एमर्जन्सी जे क्षेत्र आहेत आपल्याकडे तिथे जे पार्किंग करण्यात येणारे ज्या गाड्या आहेत ते उचलण्यात नाही यावे यासाठी एक निवेदन केलं आहे। कारण कोणी एमर्जन्सी परिस्थितीत हॉस्पिटलला आले असतील आणि त्यांनी गाडी बाहेर पार्क केली असता ती गाडी टोईंग व्हॅननी घेऊन येतात इकडे, त्यामुळे त्यांना खूप त्रास होत आहे। तसेच आपल्या जे 4 नंबर आणि 5 नंबर मेन रोड स्थित जेवढ्या शाळा आहेत तेथे रोज 12:30 ते 1:15 दरम्यान या वेळेस मुलांची सुट्टी होत असल्याने तेथे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकची समस्या होत आहे। त्यासाठी आमची एक रिक्वेस्ट होती साहेबांना की आपण 1 नंबर ते 5 नंबर जेवढ्या मेन रोड स्थित जेवढ्या शाळा आहेत तिथे आपण ट्रॅफिकची समस्या सोडवण्यासाठी काही माणसांची नेमणूक करण्यात यावी आणि 1 तासामध्ये जे काही असेल तिथलं ट्रॅफिक कंप्लीट झाल्यावरती आपण त्यांना हटवण्यात आल्यात, काही प्रॉब्लेम नाही। तसेच 5 नंबरला जे आपले वार्डन जे काम करत आहात वार्डनचं फक्त एवढंच काम आहे की ट्रॅफिक जे होते ते हटवण्याचं काम फक्त वार्डनचं असून इतर कुठलेही डॉक्युमेंट्स कोणाला आढळून लायसन्स डॉक्युमेंट तसे गाडीचे पेपर विचारण्याचा अधिकार त्यांना नसून जो इलिगल प्रकारे 5 नंबरला जी वसुली केली जात आहे त्यासाठी आम्ही आज साहेबांना रिक्वेस्ट केली आहे की यापुढे अशा कुठल्याही तक्रारी आमच्याकडे येता कामा नये। दररोज आम्हाला त्याच तक्रारी येत आहेत की आम्हाला वार्डन लोक आढळून बेकायदेशीररित्या आमच्याकडून पैसे घेत आहेत, तसेच आम्हाला लायसन्स तसे गाडीचे पेपर्स विचारून तसेच गाडीचा पाठलाग सुद्धा करून आमच्याकडून पैशाची वसुली केली जाते ही कुठेतरी थांबली पाहिजे। यासाठी आज आम्ही साहेबांना निवेदन दिले आहे। हे जे आमचे आज मुद्दे त्यांना आम्ही साहेबांना जे मांडले आहेत या मुद्द्यांवरती जर साहेबांनी निवारण नाही केल्यास आम्ही आमच्या शिवसेना ठाकरे शैलीने आम्ही त्यांना उत्तर देऊया आणि पुढे आंदोलन छेडूया। यासाठी आमची एक रिक्वेस्ट असेल, आमचे जे काही मागण्या असतील आम्ही आज हात जोडून विनंती करत आहेत लवकरात लवकर आपण पूर्ण करा। त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलं आहे की तुम्हाला जे काही आज तुम्ही जे मुद्दे मांडलेत त्यावरती आम्ही उद्यापासून वर्कआउट चालू करून यापुढे एकही तक्रार येणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ। आकाश सहाणे, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।